सांगतो तुम्हाला, एक मिनिट ऐका बघा, माझ्या समाजाचे बलिदान गेले, त्या आई बहिणीचं त्या मराठा आरक्षणासाठी कुंकू पुसलेलं, तिचं कुटुंब उघड्यावर पडलंय, लाखानं पोरावर केसेस झाल्या, कोटीनं मराठा समाज रस्त्यावर आहे, मला हे सहन होत नाही। त्याच्यामुळे हे आमरण उपोषण 21 सप्टेंबरच आर पार होणार आहे, कारण बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बदला मी देवेंद्र फडणवीसला जागा दाखवून देणार। देवेंद्र फडणवीसने बलिदान घेतलेले, त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे। आणि कोटीनं माझ्या मराठी आहेत, आया बहिणी रस्त्यावर उभा आहे, तरी या आया बहिणी सुद्धा या देवेंद्र फडणवीसला माया येत नाही। बलिदान गेलेल्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचंय, मराठ्याला आरक्षण द्यायचं, अशी एक जात नाही या राज्यात मराठ्यांच्या महिला आहेत, मराठ्यांच्या लाखानं महिला रस्त्यावर आहेत, लाखानी, एक दोन नाही, कोटीनं मराठा समाज रस्त्यावर आहे। एक वर्ष झालं जर माझा समाज लढतोय तर हे करतेत काय, म्हणून यांना जाऊ द्या, काय फरक नाही पडत। एक वर्ष झालं शब्द गेलेला आहे, एक कुटुंब माझा उरण पडू द्या, पण कोटीनं मराठी सुखी होणार आहे। आर पार लढायचं, सगळ्यांना लढायचं, आपण सगळ्यांनी आर पार लढायचं, म्हणजे लढायचं, सगळ्यांनी आर पार लढायचं, होऊन जाऊ द्या सगळा महाराष्ट्र 29 सप्टेंबरला उपोषणला बसू द्या, पण आता नाही हटायचं, लय झालं नाही, इथं जागा पुरली तर त्या हवेला बसतील, जशी जागा पुरून तशी पुन्हा एकदा 6 कोटी मराठी एकत्र आणू, पण आरक्षण मिळवायचं आता नाही हटायचं, निवडणुकीत बी पाडायचं आणि उपोषणात बी आरक्षण मिळवायचं, त्याला दोन्ही तर सुट्टी द्यायची नाही त्याला। आणि जेवढे जेवढे आमदार बोलते ना आपल्या विरोधात भाजपचे, ते सगळे आमदार इथून पुढे पाडायच्या, एक नाही ठेवायचं। एवढ्या आत्महत्या झाल्या त्या आरक्षणासाठी, त्यांच्या घरच्याचं स्वप्न आहे, आमचा जीव गेलाय, जाऊ द्या, पण आरक्षण तरी मिळालं पाहिजे, भावनिक होऊन चालणार नाही। तुम्हाला सांगतो, ज्यांचं बलिदान गेलंय ना त्यांचे कुटुंब म्हणतात आमचा जीवाचा गोळा गेलाय, जाऊ द्या, पण मराठ्याला आरक्षण मिळून द्या, बलिदान व्हायला जाऊन द्यायचं नाही, कोटीनं मराठे एकत्र आलेले तेही व्हायला नाही जाऊन द्यायचं, नाही व्हायला जाऊन द्यायचं, यांना निवडणुकीत बी निवडून नाही येऊन द्यायचं, मराठ्याचं योगदान बी व्हायला नाही जाऊन द्यायचं, पण आरक्षण मराठ्याला मिळून द्यायचं। आर पार शेवटचे फाईट आहे, शेवटचं उपोषण आहे, आर पार 29 सप्टेंबरला होणार आहे, आर पार होणार, ते थांबणार नाही। यांना मुद्दाम यांनी आपल्या समाजाला विठीस धरलंय, मुद्दाम या देवेंद्र फडणवीस, याला वाटतं आपण काहीतरी वाईट करावं, काहीतरी वेगळं आंदोलन करावं असं त्याला वाटत, पुरे बसायचे जाऊ, पुरे महाराष्ट्र इथं बसवा, पुरा पुरा महाराष्ट्र बसवा, सगळा महाराष्ट्र बसवा, हे बघा आपल्या गावाचं नाव मोठं झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे, आपल्या गावाला आरक्षण मिळून द्यायचं, गावानेच मिळून द्यायचं, मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं, म्हणजे उपोषण 29 सप्टेंबरला होणार आहे, बलिदान गेलेले कुटुंब कोटीनं मराठा समाज रस्त, त्या मराठा समाजाला न्याय देत जबाबदारी माझी, माझा जीव या समाजासाठी गेला तरी चालतो, पण कोटीनं मराठे वाचले पाहिजे, कोटीनं मराठ्याचे पोर अडचणी घेत, रोज मराठ्याच्या पोराला अडचणी येत आरक्षणामुळे, रोज ज्यावेळेस पोर माझ्याकडे येते तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका भावनिक नका हो, पोर माझ्याकडे येते, पोर सांगतात आरक्षणामुळे आमचं वाटलं झालं, काही पोर म्हणतात आरक्षण नाही आणि मी 1% रोखलो, काही पोर म्हणतात आमचे हाल व्हायला लागले तर आरक्षण गरजेचं आहे, मराठा समाज रस्त्यावर एवढ्यासाठी की आरक्षण मिळावं म्हणून, समाजाची इच्छा पुरी करणं एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी, माझी जबाबदारी आहे मराठ्याचा मुलगा म्हणून, मी जर मराठ्याला मायबाप मानतो तर मुलगा म्हणून माझी जबाबदारी त्यांची इच्छा पुरी करणं, मग माणसाला
जीवनात येऊन मरण एकदा आहे, कवा ना कवा तरी, कवा तरी.